हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 3 इयत्ता 3 इंट्रोडक्शन टू ज्योमेट्रिकल फिगर्स पार्ट 1 चॅप्टर पाहणार आहोत मॅथमॅटिक्सचा. तर आपण दोन्ही भाषेमध्ये त्यातील संकल्पना क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणजे ती तो संबोध तुम्हाला व्यवस्थितपणे स्पष्ट होईल. पहा, देर आर 3 टाईप्स ऑफ फिगर्स आर देअर: क्वाड्रिलॅटर्स, ट्रायंगल्स अँड सर्कल्स. व्हॉट इज मीन बाय क्वाड्रिलॅटर? क्वाड्रिलॅटर म्हणजे चौकोन, अशी आकृती की ज्या आकृतीला चार बाजू असतात, म्हणजे त्याच्यामध्ये आयत पण येईल आणि चौरससुद्धा येऊ शकतो. आता आयत म्हणजे रेक्टँगल आणि चौरस म्हणजे स्क्वेअर, त्याच्या संदर्भात पुढच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित माहिती आपण देऊ. सध्या क्वाड्रिलॅटर म्हणजे अशी आकृती की ज्याला चार बाजू असतात, ही संकल्पना लक्षात ठेवा. त्यानंतर ट्रायंगल्स, ट्रायंगल्स मीन्स त्रिकोण, ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, ज्याला तीन बाजू असतात तो त्रिकोण. नेक्स्ट वन सर्कल, सर्कल्स, सर्कल म्हणजे वर्तुळ, जो गोलाकृती भाग असतो त्याला आपण सर्कल म्हणतो, मराठीमध्ये त्याला वर्तुळ म्हणतात. पुढे जाऊया. लुक ॲट द पिक्चर्स बिलो, आयडेंटिफाय द ज्योमेट्रिकल फिगर्स. खाली काय चित्र दिलेले आहेत, आपल्याला काय करायचं आहे, त्या चित्रांचा जो आकार आहे तो कोणत्या फिगरचा तो आकार बनेल, त्या पद्धतीने आपल्याला ती फिगर इथे ड्रॉ करायची आहे. फॉर एक्झाम्पल, इथे कम्प्युटर स्क्रीन आहे, ह्या कम्प्युटर स्क्रीनचा जो आकार आहे तो रेक्टँगल आहे, मग तो आपण तो आकार तिथं ड्रॉ करायचा आहे. आणि खाली नेम ऑफ द फिगर आणि खाली तिथे लिहायचं आहे रेक्टँगल म्हणजे आयत. हा कॅरम बोर्ड आहे, त्याचा आकार आहे स्क्वेअर टाईप, सो वी हॅव टू ड्रॉ स्क्वेअर हेअर. आपल्याला तिथं स्क्वेअर काढायचं आहे आणि तिथं खाली स्क्वेअर अशी स्पेलिंग लिहायची आहे. त्यानंतर ही जी आकृती आहे, हा सँडविच, त्याचे दोन तुकडे केलेले आहेत, म्हणजे त्रिकोणाकृती आहे, मग इथं आपल्याला त्रिकोण काढायचं आहे आणि खाली लिहायचं आहे ट्रायंगल. नेक्स्ट वन इज रेक्टँगल शेप मोबाईल आहे, सो इथं तुम्ही रेक्टँगल असा काढायचा आहे. इथं जरी उभा काढला तरी आपण आडवा काढा, उभा काढा आणि खाली लिहायचं आहे रेक्टँगल. पुढे हा सर्कल शेप बांगडी, याला बँगल्स आपण म्हणतो, सो बँगल्स आहे आणि ती सर्कल आहे, म्हणून इथं सर्कल काढायचं आणि सर्कल खाली लिहायचं आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय द ट्रायंगल, सर्कल्स अँड क्वाड्रिलॅटर्स. हे जे पिक्चर दिलेलं आहे आपल्यासमोर, चित्र दिलेलं आहे, या चित्रामधील आपल्याला ट्रायंगल्स, क्वाड्रिलॅटर्स अँड सर्कल्स आयडेंटिफाय करायचे आहेत. आणि त्यातले जे ट्रायंगल्स दिसतात ते रेड कलरने आपल्याला रंगवायचे आहेत. जे क्वाड्रिलॅटर्स आहेत म्हणजे आयताकृती भाग, म्हणजे रेक्टँगल आणि स्क्वेअर हे त्याच्यामध्ये येतील, हे आपल्याला ब्ल्यू कलरने रंगवायचे आहेत. आणि जे सर्कल्स आहेत, हे पाहिजे तर सर्कल्स, हे आपल्याला येल्लो कलरने रंगवायचे आहेत. तर अशा पद्धतीने ते तुम्ही पूर्ण करायचं आहे. तर परत रिव्हिजन पहा पटकन. क्वाड्रिलॅटर्स, क्वाड्रिलॅटर्स म्हणजे चौकोन, ज्याला चार बाजू असतात अशी कोणती आकृती. ट्रायंगल्स, ज्याला तीन बाजू असतात अशा पद्धतीची. सर्कल्स म्हणजे वर्तुळ. आणि हे तर तुम्हाला समजलेलंच आहे, तो आकार पाहून तो आकार इथं ड्रॉ करायचा आणि खाली नाव लिहायचं. आणि इथे ट्रायंगल्स सर्कल्स आणि क्वाड्रिलॅटर्स आयडेंटिफाय करून त्यांना त्या कलरने व्यवस्थित रंगवायचं आहे. परत ऐका, ट्रायंगल्सला रेड कलरने, क्वाड्रिलॅटर्सला ब्ल्यू कलरने आणि सर्कल्सला येल्लो कलरने आपल्याला रंगवायचं आहे. आणि तो जो अभ्यास आहे तुम्ही तुमच्या ग्रुपला शेअर केला तरीसुद्धा चालेल, अदरवाईज त्याला एक नोटबुक करा आणि त्या नोटबुकमध्ये तुम्ही तो केला तरी चालेल. धन्यवाद.